तू ग कुठून आणलं? आणला. साडी पण? वा छान दिसतय की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणलंय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रीफाईड टाईल्स, स्टेप्स अँड ट्रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता: गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रोटॉवर वडजई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 57 48 38 49. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. नमस्कार. डोंडाईच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले. जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे. सगळ्याही गटांना, सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा. कुठलं तरी वक्तव्य ज्याच्या माध्यमातून काही चुकीचं होईल असं कोणी करू नये. आणि विशेषतः राजकीय लोकांना विनंती आहे की राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ आहे, निवडणूक येईल तेव्हा करू, पण ह्या गावाला पेटोपेटो करू नका. आमचं डोंडाईच्या हे सुख शांती आणि प्रेमाचं गाव आहे. इथे सगळे प्रेमाने राहतात आणि प्रेमाने राहू द्या. म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये रंग आणू नये. ही सगळ्यांना आग्रही विनंती वजा सूचना. आपण या गावामध्ये दगडफेकीची घटना आज ईदच्या विरोधात झालेली आहे. परिस्थिती सध्या शांतता आहे. आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे. मी देखील स्वतः दोड्याच्यामध्ये कॅम्प करून आहे. सगळ्या नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये. कोणीही, आय रिपीट, कोणीही कायद्यावर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल. एवढंच मी त्यांना सांगतो. सध्या शांतता आहे. इथून पुढे देखील काही होणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहे. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.